Okay, we'll start it. Last lecture, this acoustics is started. Okay, in that acoustics chapter, first Sabine's formula is completed. Then next definition of absorption coefficient, then factors affecting the architectural acoustics and their remedies. Okay, this article is started for last lecture. Now in that factors affecting acoustics of auditorium and their remedies, first factor is completed. Only which first factor is completed? Anyone? काय झालंय आपलं कुठपर्यंत आलोय हॅलो ऐकायला येते का नाही हॅलो हॅलो गुड मॉर्निंग अहो सांगा की काय तर काय अवघडच आहे तुमचं पुढे काय काय झालंय आपलं हा फॉर लास्ट लेक्चर रिव्हर्बरेशन झालंय का नाही सांगा ना रिव्हर्बरेशनचे डेफिनेशन झाले रिव्हर्बरेशन टाइम डिपेंड्स अपॉन दिस फोर फॅक्टर्स आर कम्प्लीटेड ना फॉर लास्ट लेक्चर हा येस नो काहीतरी हा आणि नेक्स्ट इज विच व्हॉट इज कम्प्लीटेड द रिव्हर्बरेशन टाइम कॅन बी कंट्रोल बाय द फॉलोइंग फॅक्टर्स दिस फॅक्टर्स आर ऑल्सो रिटर्न येस ना ओके अप टू दिस कम्प्लीटेड फॉर लास्ट लेक्चर नाऊ रिमेनिंग पार्ट एडिक्युएट लाउडनेस Anyone, what is the adequate loudness means sufficient loudness in each and every part of the hall is an important factor. The case should not be like that in one portion its intensity of sound is maximum, other portion the persons are trying to listen. The case should not be like that. The intensity of sound must be sufficient at each and every corner of the hall. The sufficient loudness, for example, इथं बसलेलं त्यांना पण फुल इंटेन्सिटी पाहिजे इकडे कॉर्नरला बसलेला तिथं पण कसे पाहिजे इंटेन्सिटी सफिशियंट इंटेन्सिटी पाहिजे मीन्स सफिशियंट लाउडनेस सफिशियंट इंटेन्सिटी ऑफ साऊंड किंवा सफिशियंट लाउडनेस इन एव्हरी पोर्शन ऑफ द हॉल इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर सॅटिस्फॅक्टरी हिअरिंग नाहीतर अदरवाईज व्हॉट आपण काय 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 होते शेजाऱ्याला विचारतो आपण काय 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 झालं नेमकं काय कशा वेळेस होतं ज्यावेळेस आपली हॉलमध्ये जी साऊंडची इंटेन्सिटी असते ती सफिशियंट नसते इन दिस केस आपण शेजाऱ्याला विचारावं लागतं ओके द केस शुड नॉट बी लाईक दॅट सफिशियंट लाउडनेस इन एव्हरी पोर्शन ऑफ द हॉल इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर राईट नो नाउ सेकंड फॅक्टर राईट इट ॲडिक्युएट किंवा सफिशियंट लाउडनेस राईट इट सफिशियंट लाउडनेस in every portion of the hall sufficient loudness in every portion of the hall is an important factor sufficient loudness in every portion of the hall is an important factor for is an important factor for satisfactory hearing sufficient loudness in every portion of the hall is an important factor for satisfactory hearing how loudness is increased kon sangte kasa vadvayta loudness how loudness of the sound is increased kon sangta anyone हॉल मध्ये इंटेन्सिटी साऊंडची इंटेन्सिटी कशी इन्क्रीज करणार समृद्धी नंबर 36 रिव्हर्बरेशन टाइम वाढवला तर ओके दिस आय वन ऑप्शन सेकंड लेस ऍब्सॉर्प्शन ठीक आहे म्हणजे बाय युझिंग इथं दाखवलं एवढा मोठा लाऊडस्पीकर दाखवला ते पण सांगायला पाहिजे ना बाय युझिंग द हा काय वापरतो आपण हा बाय युजिंग दी ऑडिओ सिस्टीम किंवा बाय युजिंग दी लाऊडस्पीकर द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज इन्क्रीज्ड क्रिएट इट रेमेडीज द लाऊडनेस कॅन बी मेंटेन्ड ऍट डिझायर्ड लेवल लाऊडनेस कॅन बी मेंटेन्ड ऍट डिझायर्ड लेवल बाय
फर्स्ट ऑप्शन काय आहे? लाउडनेस कैन बी मेंटेन एट अ डिजायर लेवल बाय फर्स्ट यूजिंग यूजिंग लार्ज साउंड रिफ्लेक्टिंग बोर्ड्स बिहाइंड द स्पीकर एंड फेसिंग द ऑडियंस. मीन्स फॉर एग्जाम्पल इफ हॉल इज देयर लाइक दिस, दिस इज रिफ्लेक्टिंग बोर्ड इज देयर. ओके, दिस इज सोर्स ऑफ साउंड. यस, विद द सोर्स ऑफ साउंड. साउंड इज रिफ्लेक्टेड फ्रॉम दिस बोर्ड टुवर्ड्स द ऑडियंस. हा बोर्ड आहे इथं, साउंड रिफ्लेक्टिंग बोर्ड. ह्या बोर्ड पासून काय होते साउंड? हा, रिफ्लेक्ट होत आहे. कुठं रिफ्लेक्ट होत आहे? ऑडियंस कड. ओके, साउंड इज रिफ्लेक्टेड फ्रॉम दिस लार्ज साउंड रिफ्लेक्टिंग बोर्ड्स. ओके, दीज आर द सीट्स. पहिला ऑप्शन काय आहे? एक आपण रिफ्लेक्टिंग बोर्ड वापरले, ते रिफ्लेक्टिंग बोर्ड काय करतात? साउंडचं रिफ्लेक्शन करतात. कुणाच्या दिशेने, कुठल्या दिशेने करतात? ज्या दिशेला ऑडियन्स आहे त्या दिशेला. ओके, म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज युझिंग लार्ज साउंड रिफ्लेक्टिंग बोर्ड्स बिहाइंड दिस स्पीकर अँड फेसिंग दी ऑडियन्स. राईट इट, फर्स्ट ऑप्शन, फर्स्ट रेमेडी, राईट इट. युझिंग या रेमेडीज फर्स्ट वन राईट इट युझिंग लार्ज साउंड रिफ्लेक्टिंग बोर्ड्स. लार्ज साउंड रिफ्लेक्टिंग, लार्ज साउंड रिफ्लेक्टिंग बोर्ड्स बिहाइंड दिस स्पीकर, बिहाइंड दिस स्पीकर एंड फेसिंग द ऑडियंस. बिहाइंड दिस स्पीकर एंड फेसिंग द ऑडियंस. सेकंड राईट इट हिअर लो सीलिंग, म्हणजे हाईट ऑफ द सीलिंग इज लो. फॉर एक्झाम्पल हॉल इज, दिस इज हॉल. इफ हाईट ऑफ द सीलिंग इज लेस देन दिस इज द लिसनर. ही रिसीव डायरेक्ट साऊंड, सोर्स पासून आलेला साऊंड डायरेक्ट साऊंड. प्लस साऊंड इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सीलिंग अँड इट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द सीलिंग. आणि हे रिफ्लेक्टेड साऊंड काय करत आहे, कशाला हेल्प करत आहे? टू इन्क्रीज द इंटेन्सिटी किंवा लाउडनेस. टू इन्क्रीज द इंटेन्सिटी. ओके, दिस इज द ऑब्झर्वर किंवा रिसिव्हर. लिस्नर आहे हा, हा आहे सोर्स. हा पहिल्यांदा डायरेक्ट साऊंड आला, सोर्स कोण आलेला? द साऊंड इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सिलिंग, छताकडे पाठवला. तिथून इट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द सिलिंग अँड दिस रिफ्लेक्टेड साऊंड हेल्प्स टू इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. ओके, मीन्स लो सिलिंग, हाईट ऑफ द सिलिंग इज लो, इट हेल्प्स टू इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. राईट इट, लो सिलिंग, low ceiling are also helpful. हे पहिले दोन एकच होते म्हणून आपण एकच घेतला, त्याच्यातला पहिला घेतला. लो सिलिंग आर ऑल्सो हेल्पफुल किंवा युजफुल. लो सिलिंग्स आर ऑल्सो युजफुल इन रिफ्लेक्टिंग द साऊंड, इन रिफ्लेक्टिंग द साऊंड एनर्जी टुवर्ड्स द ऑडियन्स. In reflecting the sound energy towards the audience. The height of the ceiling is low, that low ceiling is also helpful to reflect the sound energy towards the audience, which to increase the intensity of sound. Okay, pehla kya hai? What is first option? Anyone? Pehla option, what is first remedy? Kasle board vapartoy apun? Hello? लार्ज साउंड रिफ्लेक्टिंग बोर्ड्स बिहाइंड द स्पीकर एंड सेकंड काय आहे? सेकंड रेमेडी लो सीलिंग. लो सीलिंग, लो सीलिंगचा यूज काय होत आहे? साऊंड इज डायरेक्टेड, साऊंड इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द सीलिंग एंड दिस रिफ्लेक्टेड साऊंड कशासाठी हेल्प करतोय? टू इन्क्रीज द इंटेन्सिटी लाउडनेस. ओके, इंटेन्सिटी ऑफ साऊंड किंवा लाउडनेस. ओके, देन थर्ड व्हॉट इज नेक्स्ट इज बाय प्रोव्हाइडिंग ॲडिशनल साऊंड एनर्जी युझिंग नंबर ऑफ स्पीकर्स. राईट इट, बाय प्रोव्हाइडिंग थर्ड रेमेडी, राईट इट, बाय प्रोव्हाइडिंग
additional sound energy by providing additional sound energy using more number of speakers by providing additional sound energy using more number of speakers okay these are the three remedies what is second point kutla hota apla ha now what is second point adequate loudness or adequate, means adequate loudness. Adequate loudness means sufficient loudness in every portion of the hall is an important factor and for this adequate loudness three remedies are there first one is using large sound reflecting boards behind the speaker second height of the ceiling must be low this low ceiling helps to increase the intensity of sound and third by providing additional sound energy using number of speakers okay these are the three remedies for adequate loudness or sufficient loudness the next is write it focusing due to walls and ceilings third factor affecting the acoustics of auditorium is focusing due to walls and ceilings focusing due to walls and ceilings okay if some curved surfaces are there kiwa corners are there in the hall samjha ek hall madhe corner surface ahe ek kopra ahe what happen the sound is focused at this corner sound is focused at this corner the intensity of sound is maximum here itla jo listener ahe tala kay mhanar ahe maximum intensity in other portion of the hall intensity of sound is less लक्षात येते का जिथे कोपरा आहे त्या कोपऱ्यात काय होते साऊंड एनर्जी काय होते हां फोकस होते आणि तिथल्या ऑब्झर्वरला किंवा तिथल्या लिसनरला इंटेन्सिटी ऑफ साऊंड काय असणार आहे हां मॅक्झिमम और मिनिमम मॅक्झिमम आणि हॉल मध्ये दुसरा एक पोर्शन मध्ये जिथे कोपरा वगैरे नाही तिथे इंटेन्सिटी काय असणार आहे हां साऊंडची इंटेन्सिटी मिनिमम मिनिमम म्हणजे हे कसलं डिस्ट्रीब्युशन झालं एका एका हॉल मध्ये एका कोपऱ्यात मॅक्झिमम इंटेन्सिटी एका कोपऱ्यामध्ये इट इज मिनिमम म्हणजे पर्सन्स आर ट्राइंग टू लिसन इथं ऐकण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं तिथे हे तर एवढं ऐकायला येतं की कानावर बोटे ठेवावं लागतं म्हणजे दिस इज दिस टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज हां कसलं म्हणतो आपण इव्हन का अनइव्हन 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 डिस्ट्रीब्युशन ऑफ साऊंड हाऊ टू अवॉइड दिस अनइव्हन कसा अवॉइड करणार व्हाट इज रेमेडी सोल्यूशन सगळ्या साइड मधून सेम शेप ठेवायचं ओके म्हणजे इथे कॉर्नर असेल तर ते कॉर्नर अवॉइड करायला पाहिजे अवॉइड करता येत नसेल तर कमीत कमी ते ऍब्सॉर्बंट मटेरियल तर टाकायला पाहिजे तिथं बरोबर आहे का साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल तर टाकायला पाहिजे जेणेकरून इंटेन्सिटी तर मॅक्झिमम होणार नाही या कॉर्नरला If sir corners are present, curved surfaces are present, they must be covered with kashane cover karayla paije covered with absorbing surface absorbing surfaces kiwa absorbing materials okay right if there are right third factor is fact focusing due to walls and ceiling if there are focusing surfaces If there are he like वगैरे काढू या एडिशनल आपण थोडं आपण छोटे शॉर्ट मध्ये लिहू आपण इफ देर आर फोकसिंग सर्फेसेस ऑन द वॉल्स ऑर सीलिंग ऑफ द ऑन द वॉल्स ऑर सीलिंग ऑफ द हॉल इफ देर आर फोकसिंग सर्फेसेस ऑन द वॉल्स ऑर सीलिंग ऑफ द हॉल देर आर फोकसिंग सर्फेसेस किंवा इथं म्हणा कर्व सर्फेसेस वगैरे किंवा कॉर्नर्स म्हणा इफ देर आर फोकसिंग सर्फेसेस ऑन द वॉल्स ऑर सीलिंग ऑफ द हॉल दे प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेशन ऑफ साऊंड दे प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेशन ऑफ साऊंड इन टू अ पर्टिक्युलर रिजन दे प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेशन ऑफ द साऊंड into particular region while
in some other parts, while in some other part, no sound reaches at all, while in some other part, no sound reaches at all. Thus, there will be a non-uniformity ऐवजी अनइवन वर्ड चांगला वाटतंय. There will be uneven distribution. Hence, there will be uneven distribution of sound energy in the hall. Hence, thus there will be uneven distribution of sound energy in the hall. Now we'll read it. Roll number 8, Vaishnavi. Vanmane. Hello. कशासाठी आत घेतला आपण त्यांना? रिमूव्ह. वैष्णवी वनमाने. नेक्स्ट रोल नंबर 6, संपदा गवळी. यस सर. हा रीड इट. आणि दिस इज अवर लिसन फर्स्ट लिसन, दिस इज लास्ट चान्स, इथून पुढे घेणार नाही आत मध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय असेल ते प्रोसिजर करून आता येते मीटिंगला. ठीक आहे, काल सगळ्यांना आपण सांगितले, मी सकाळ सुरुवातीला तुम्हाला दोघींना घेतलं होतं आत, पण त्यातले ते हनुमाने अजून रिस्पॉन्स पण देत नाहीत, आत येऊन पण काय फायदा नाही. ठीक आहे, हा रीड इट. इफ देअर आर फोकसिंग सरफेस ऑन द वॉल ऑर सीलिंग ऑफ द हॉल, दे producing say concentration of the sound into particular region, while in some other parts no sound reaches at all. Thus there will be uniform uneven distribution hai, uneven distribution of sound in the hall, energy in the hall. ओके, कॉर्नर सरफेस असतील तर काय होतं हॉलमध्ये अनइवन डिस्ट्रीब्युशन. अनइवन कशाला म्हणायचं, एका कॉर्नरमध्ये साऊंडची इंटेन्सिटी जास्त आहे, दुसऱ्या कॉर्नरमध्ये इंटेन्सिटी कशी आहे कमी आहे, त्याला कसलं डिस्ट्रीब्युशन म्हणतो आपण, हा अनइवन डिस्ट्रीब्युशन. ओके, अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ साऊंड शुड नॉट बी प्रेझेंट इन द हॉल. व्हॉट इज रेमेडी, त्याच्यासाठी रेमेडी काय आहे, राईट इट. रेमेडी, देअर शुड बी नो कर्व्ह सर्फेसेस, राईट. रेमेडीज, फर्स्ट राईट इट. देअर शुड बी नो कर्व्ह सर्फेसेस. There should be no curved surfaces. There should be no curved surfaces. If such surfaces are present, there should be no curved surfaces. If such surfaces are present, they should be covered with absorbent materials. They should be covered with absorbent material. There should be no curved surfaces. If such curved surfaces or corners are present, they should be covered with absorbent material. Next. Okay, this is sufficient only. This is the remedy for uneven distribution of sound. ओके, थर्ड फॅक्टर इज ओवर. व्हॉट इज थर्ड फॅक्टर? फोकसिंग ड्यू टू वॉल्स अँड सिलिंग. ड्यू टू दिस फोकसिंग, ड्यू टू वॉल्स अँड सिलिंग, देर विल बी अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ साऊंड इन द हॉल. अनइवन मीन्स ॲट वन कॉर्नर इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मॅक्झिमम, अदर पोर्शन ऑफ द हॉल इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज व्हेरी लेस. सच अनइवन डिस्ट्रीब्युशन शुड नॉट बी प्रेझेंट इन द हॉल. अँड हाऊ इट इज अवॉइडेड? रेमेडी इज, विल रीड इट. रेमेडी, रेमेडी सोल्युशन. We'll read it. There should be there should be no curved surfaces. There should be no curved surfaces. If such surfaces are present, they should be covered with which material? Absorbent materials. Okay, next is, write it. Echoes. Next of quantity is fourth, echoes.
What is echo? When echo will heard? Anyone? Anyone? When echo will heard? What is echo? What is definition of due echo? Due to multiple reflections, echo is produced. Due to multiple reflection, echo is produced. Okay. Any other? अजून कोण सांगते लेंथ किंवा टाइम इंटरवलच्या संदर्भातली डेफिनेशन डायरेक्ट साउंड और रिफ्लेक्टेड साउंड कमिंग फ्रॉम द सेम सोर्स विथ द टाइम इंटरवल ऑफ 1/10 सेकंड और ग्रेटर दॅन इट इज कॉल्ड एज इको. डायरेक्ट साउंड अँड रिफ्लेक्टेड साउंड कमिंग फ्रॉम द सेम सोर्स reach the listener with a time interval of about 1/10 second or greater than 1/10 second, then echo will heard. Okay, once again I will draw here figure. Hall is there. Okay, assume that one long distance wall is present in the hall. Check long distance wall ahead. This is source of sound. Yes, with the source of sound. This is the listener. हा लिस्नर आहे. फर्स्ट ऑफ ऑल ही रिसीव डायरेक्ट साउंड. कसा साउंड आलाय? डायरेक्ट साउंड इज डायरेक्टेड टुवर्ड्स द लॉंग डिस्टन्स वॉल अँड इट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम दिस लॉंग डिस्टन्स वॉल. आणि ह्या टाइम इंटरवल जो आहे कुठला डायरेक्ट साउंड आणि रिफ्लेक्टेड साउंड एकाच सोर्स पासून आलेत. डायरेक्ट साउंड आणि दिस इज रिफ्लेक्टेड साउंड कमिंग फ्रॉम द सेम सोर्स. 5 मिनिटं आलो की सर चेक मी येतो तिथंच लेक्चर संपणार आहे. डायरेक्ट साउंड अँड रिफ्लेक्टेड साउंड कमिंग फ्रॉम द सेम सोर्स रीच द लिस्नर विथ अ टाइम इंटरवल ऑफ अबाउट 1/10 सेकंड. किती टाइम इंटरवल आहे याचा? हां 1/10 सेकंड. देन इको इज प्रेझेंट इन द हॉल. इको इज देअर मीन्स व्हॉट इज देअर? हां इको म्हणजे काय आहे? कन्फ्युजन आहे. इको इज प्रेझेंट मीन्स कन्फ्युजन इज देअर इन द हॉल. इको शुड नॉट प्रेझेंट इन द हॉल. इको हॉल मध्ये नसायला पाहिजे. व्हॉट इज रेमेडी फॉर दॅट? कोण सांगता रेमेडी? अजून इको कधी ऐकायला येतो? अजून एकदा सांगतो मी, रिपीट करतो. हां हा आहे लिस्नर. हा काय आहे? व्हॉट इज दिस? हां हॅलो हॅलो सरफेस. सरफेस नाही, वो सोर्स आहे. हा साऊंडचा सोर्स आहे. तिथून आल निघालेला साऊंड हा डायरेक्ट साऊंड आला. कुठं? लिस्नर पर्यंत. पुन्हा साऊंड कुठं डायरेक्ट केला? त्या लॉंग डिस्टन्स वॉल कडे गेला, तिथून रिफ्लेक्ट झाला. हा डायरेक्ट साऊंड आणि हा रिफ्लेक्टेड साऊंड म्हणतो. हे दोन्ही मधलं जर टाइम इंटरवल किती आहे? 1/10 सेकंड किंवा ग्रेटर दॅन 1/10 सेकंड. त्यावेळेस काय ऐकायला येतो आपल्याला हॉलमध्ये? इको ऐकायला येतो. 1/10 सेकंड पेक्षा कमी असेल तर हा रिफ्लेक्टेड साऊंड डायरेक्ट साऊंडची इंटेन्सिटी वाढवतो. पण the reflected sound arriving later after 1/10 second, then echo is heard. Echo is present in the hall. Lakshat aala aata tari? Then write definition of echoes. An echo is heard. An echo is heard. When echo is heard, when direct and reflected sound waves, direct and reflected sound waves coming from an echo is heard when direct and reflected sound waves coming from the same source reach the listener with time interval of about, reach the listener with time interval of about 1/10 second, an echo is heard when direct and reflected sound waves coming from the same source reach the listener with time interval of about 1/10 second. The next remedies. What is the remedies? First remedy, write it. Covering long distance walls.
covering long distance walls with curtain karne pe sham with absorbent material covering long distance wall with absorbent material kiwa high ceiling asel tar covering high ceiling with absorbent material samjha hall ahe height jaast ahe hall che tar asa ahe त्यावेळेस काय होणार आहे इथं सोर्स आहे सोर्स ऑफ साऊंड इथं लिस्नर आहे हा लिस्नर आहे ह्याला काय येणार आहे पहिल्यांदा कसला साऊंड येणार आहे ऐकायला हा कुठला येणार आहे ओरिजिनल साऊंड ते डायरेक्ट म्हणू आपण त्याला हा डायरेक्ट साऊंड झाला डी पण साऊंड कुठं साऊंड इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी हाय सिलिंग आणि हाय सिलिंग पासून काय होणार आहे पुन्हा हा रिफ्लेक्ट होणार आहे This is reflected sound. कुठून आला हाय सिलिंग ह्याचा टाइम इंटरवल आहे डायरेक्ट साऊंड अँड रिफ्लेक्टेड साऊंड कमिंग फ्रॉम द सेम सोर्स एकाच सोर पासून येणारे दोन साऊंड डायरेक्ट साऊंड अँड रिफ्लेक्टेड साऊंड इफ टाइम इंटरवल इज 1/10 सेकंड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय येतो ऐकायला हा इको इको इज प्रेझेंट इन द हॉल ओके इको शुड नॉट बी प्रेझेंट इन द हॉल त्याच्यासाठी जर हाय सिलिंग असेल ते कशाने कव्हर करायला पाहिजे आपल्याला हा ऍब्सॉर्बंट मटेरियल ऍब्सॉर्बंट मटेरियल कनेक्ट केलं तर इथं ऍब्सॉर्बच होणार आहे हे रिफ्लेक्टेड येणारच नाही खाली किंवा हे जे आहे लॉंग डिस्टन्स वॉल ते पण कशाने कव्हर करायला पाहिजे आपल्याला इट इज कव्हर्ड विथ विच मटेरियल ऍब्सॉर्बंट मटेरियल त्याच्यामुळे हा रिफ्लेक्टेड साऊंड तिथून येणारच नाही आहे रिफ्लेक्टेड साऊंड येणार नाही म्हणजे इको ऐकायला येणार नाही हॉलमध्ये And echo is avoided, कसं सांगितलं आपल्याला कव्हरिंग लॉंग डिस्टन्स वॉल्स अँड इथं ऍड करा एकच सेंटेन्स करू आपण कव्हरिंग लॉंग डिस्टन्स वॉल्स अँड हा अँड हाय सिलिंग दोन्हीच्या ऐवजी एकच करू हाय सिलिंग हा विथ विथ विच मटेरियल absorbent material okay covering long distance wall and high ceiling with absorbent material we'll read it anyone first what is definition of eco and then remedy anyone please 63 number tiwari shesh tiwari yes sir read the definition of eco An echo is heard when original direct and reflected sound wave coming from the same sources reaches the listener with time interval of about 1/10 second reflected sound around earlier than this help is increase the loudness of sound echo can be avoided by first point covering loud distance wall with absorption material second point covering high ceiling with absorption material okay thodasa you should attend lectures regularly okay and echo is heard when direct and reflected sound coming from the same source please to the listener with time interval of about 1/10 second then echo is present and how echoes are avoided by covering long distance walls and high ceilings with absorbent material okay Then our next point is point number 5, Eklund effect. Next, fifth factor affecting the acoustics of auditorium is Eklund effect. Eklund effect. Write it, Eklund effect. Eklund effect. What is Eklund effect? If steps are present in the hall, steps are present like these steps are there or pillars are there in the hall hall madhe pillars ahet madhe pillar uba kelele ahet pillars are there or steps are there in the hall the sound is reflected from this step and new tone kiwa new sound is created tyamule ek navin sound kiwa navin tone tayar hoto tyalach apan Eklund effect ase mhanto kashamule hota hai regular succession of echoes पहिला स्टेप पासून रिफ्लेक्ट झाला दुसऱ्या स्टेप पासून रिफ्लेक्ट झाला तिसऱ्या स्टेप पासून रिफ्लेक्ट झाला फॉर दिस कंटिन्युअस रिफ्लेक्शन रेग्युलर सक्सेशन ऑफ इकोज ऑकर इन द हॉल अँड ड्यू टू दिस रेग्युलर सक्सेशन ऑफ इकोज न्यू टाईप ऑफ साऊंड इज क्रिएटेड
and this type of sound is called as echelon effect. म्हणजे काय लिहिणार आपण, अ सेट ऑफ पिलर्स, पिलर्स, सेट ऑफ पिलर्स और एनी रेग्युलर स्पेसिंग ऑफ रिफ्लेक्टेड सर्फेसेस. रेग्युलर रिफ्लेक्टिंग सर्फेसेस म्हणजे स्टेप्स म्हणतो आपण, किंवा स्टेअर केस असेल, स्टेअर केस और स्टेप्स एटसेट्रा. दे प्रोड्यूस म्युझिकल नोट, त्याच्यापासून एक म्युझिकल नोट आवाज तयार होते. कशामुळे म्युझिकल नोट तयार होते, कंटिन्यू पहिल्या स्टेपपासून रिफ्लेक्ट झाला, दुसऱ्या स्टेपपासून रिफ्लेक्ट झाला, तिसऱ्या स्टेपपासून रिफ्लेक्ट झाला, चौथ्यापासून रिफ्लेक्ट झाला, त्याच्यामुळे एक म्युझिकल नोट तयार होते. त्या म्युझिकल नोटलाच आपण इक्लॉन इफेक्ट असं म्हणतो. आणि ही नोट काय करते, इट डिस्टर्ब्स द ओरिजिनल साऊंड, त्याच्यामुळे ओरिजिनल साऊंड काय होतो, डिस्टर्ब होतो. दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲज इक्लॉन इफेक्ट. म्हणजे हे कसं अवॉइड करणार, हाऊ टू अवॉइड, हे तयार होणारी म्युझिकल नोट कशी अवॉइड करायची, कोण सांगताय? म्युझिकल नोट कशामुळे तयार झाली ते तर सांगा. हॅलो, रेग्युलर सक्सेशन ऑफ इकोज. रेग्युलर सक्सेशन इकोज कशामुळे झाले, हॉल मध्ये काय असल्यामुळे, सेट ऑफ पिलर, पिलर किंवा स्टेप्स असल्यामुळे, स्टेप्स पासून, प्रत्येक स्टेप्स पासून साऊंड रिफ्लेक्ट झाला, त्याच्यामुळे एक नोट तयार झाली, म्युझिकल नोट तयार झाली. किंवा हॉलमध्ये प्लेयर्स आहेत, त्या प्लेयर्स पासून साऊंड रिफ्लेक्ट झाला, त्याच्यामुळे म्युझिकल नोट तयार होते. त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलर सक्सेशन ऑफ इकोज. आणि त्याच्यामुळे एक म्युझिकल नोट तयार होते. त्या म्युझिकल नोट अवॉइड कशी करणार, हाऊ टू अवॉइड, व्हॉट इज रेमेडी? कव्हरिंग स्टेप विथ कार्पेट, अवॉइड पिलर्स. ओके, कव्हरिंग, दीज आर द स्टेप्स आर देअर. इथून रिफ्लेक्शन थांबायला पाहिजे. कसं थांबवणार, दे कव्हर्ड विथ कार्पेट्स किंवा ऍब्सॉर्बंट मटेरियल्स. दे कव्हर्ड विथ कार्पेट्स ऑर दे कव्हर्ड विथ ऍब्सॉर्बंट मटेरियल. देन रिफ्लेक्शन ऑफ साऊंड स्टॉप होईल, तिथून होणार रिफ्लेक्शन स्टॉप होईल. रिफ्लेक्शन स्टॉप झाले की काय होतंय, इक्लॉन इफेक्ट शुड नॉट बी प्रेझेंट इन द हॉल. इक्लॉन इफेक्ट हॉलमध्ये राहणार नाहीये. नो इक्लॉन इफेक्ट, देन नो इक्लॉन इफेक्ट. कधी, वेन स्टेप्स आर कव्हर्ड विथ, these are the steps, they covered with which material, carpets kiwa absorbent material. Write it. A set of pillars, pillars, or any regular spacing, or any regular spacing, or any regular spacing of reflected surfaces, regular spacing la kay manna steps mana, in bracket steps, any regular spacing in bracket steps of reflected surfaces, of reflected surfaces may produce a musical note, may produce a musical note, may produce a musical note, may produce a musical note due to kashamula, due to regular succession of echoes, due to regular succession of echoes to regular succession of echoes to regular succession of echoes full stop due to regular succession of echoes full stop this makes the original sound confused, this makes the original sound confused, this makes the original sound confused. Next line, remedies, what is remedy? First remedy, write it. What is first one? Covering steps with carpet. Okay, covering steps with carpets, covering steps with carpets. And second, what is second one? Avoid
pillars in the pillars. Okay, avoid pillars in the hall. Covering steps with carpets. And second, avoid pillars in the hall. We'll read that Eklund effect. Pehle the kon vaste definition. Anyone, please. This a set of pillars or any regular spacing of reflecting surfaces may produce a musical note due to regular succession of the echoes. This makes the original sound confused. Okay. Now the remedy is, first one is covering steps with carpets, and second one is the avoid pillars in the hall. Okay, these are the remedies for the cyclone effect. The cyclone effect should not be present in the hall. This is fifth factor affecting the acoustics of auditorium. Once again, we'll revise one by one. What is first factor? Kutla ghetla apan first factor? Now what is first one? Reverberation time. Second one? Adequate loudness. Okay, sufficient loudness. Adequate loudness. Third? Focusing due to walls and ceiling. Okay, focusing due to walls and ceiling. And fifth one? What is fifth one? Fourth echoes and fifth eclone effect. Okay, fifth eclone effect, fourth is echoes. Fourth echoes and fifth is eclone effect. Okay, these are the five factors we discussed. Right now, sixth factor number six, freedom from resonance. Next one is a freedom from resonance. Freedom from resonance. Title is write it, freedom from resonance. What is resonance means? If window panels, म्हणजे काचेचे दावदाने म्हणतो आपण, जे काचेच्या वरचे खिडकीच्या वर जे असतात ना पॅनल्स आपण बसवलेले असतात व्हेंटिलेटरला, काचा बसवलेला असेल बघा व्हेंटिलेटरला, आठवते का लक्षात येते क्लासरूम वगैरे आठवा एखादी, किंवा घरात असतील तर बघा वर खिडक्यांच्या विंडोच्या वरच्या बाजूला एकदम आपण हे असतात व्हेंटिलेटर्स असतात, त्याला काचेच्या दावदाने बसवलेले असतात, काचा असतात. If window panels, किंवा sections of the wooden portions, काय असेल समजा घरामध्ये तर परफेक्ट फिक्स नसेल तर काय होतात, व्हायब्रेट होतात. दे आर नॉट टाईटली फिटेड, समजा ते टाईटली फिट केलेले नसतील तर ते काय होतात, आपल्या साऊंडच्या एनर्जीमुळे ते व्हायब्रेट होतात. ते व्हायब्रेट झाल्यामुळे न्यू साऊंड इज प्रोड्युस्ड इन द हॉल, त्याच्यामुळे एक नवीन साऊंड तयार होतो हॉलमध्ये. हे न्यू साऊंड इज प्रोड्युस्ड, आणि हा तयार झालेला न्यू साऊंड अँड ओरिजिनल साऊंड, ओरिजिनल साऊंड या दोन्हीमध्ये काय होतंय वो, हा त्यांच्यातल्या काही नोट दे रेझोनंट विच अदर, ओरिजिनल साऊंड त्या दोन्हीमध्ये रेझोनन्स रेझोनन्स होऊन तो साऊंड ओरिजिनल साऊंड काय होतो, डिस्टर्ब होतो हॉलमधला. लक्षात येते काय होत आहे, कशामुळं रेझोनन्स कशामुळे होत आहे. इफ विंडो पॅनल्स किंवा सेक्शन्स ऑफ दी वुडन पोर्शन्स दे आर नॉट फिटेड प्रॉपरली, जर प्रॉपरली फिट केलेले नसतील तर काय होणार, दे स्टार्ट vibrating and new and they create a other sound in the hall, ज्यामुळे एक नवीन साऊंड तयार होतो. And due to interference between, कोणाकोणामध्ये इंटरफरन्स आहे, इंटरफरन्स बिटवीन ओरिजिनल साऊंड अँड इंटरफरन्स बिटवीन क्रिएटेड साऊंड. ओके, इंटरफरन्स बिटवीन ओरिजिनल साऊंड अँड क्रिएटेड साऊंड, अँड ड्यू टू दिस इंटरफरन्स दिस ओरिजिनल साऊंड इज confused. Okay, this is called as resonance. And how resonance are avoided? कशामुळे होते, कशामुळे घडते ते आठवायचं, प्रॉब्लेम सोल्युशन त्याच्यानुसार सोल्युशन काढायचं. हाऊ वाय दिस न्यू साऊंड इज प्रोड्युस्ड इन द हॉल, कशामुळे तयार झाला, त्याच्यामागचं रिझन काय आहे. हॅलो, विंडो पॅनल्स किंवा वुडन पोर्शनचे जे आहेत पण दे आर नॉट फिटेड टाईटली, त्यांना टाईटली फिट केले की हा न्यू साऊंड विल नॉट बी क्रिएटेड इन द हॉल, किंवा तिथून येणारा साऊंड काय असेल तर ऑब्सॉर्ब करायचा असेल तर प्रोड्यूस ऑब्सॉर्बिंग मटेरियल, मस्ट बी कवर्ड विथ द ऍब्सॉर्बंट मटेरियल, दोन्हीपैकी एक काहीतरी. राईट इट हिअर, इफ द वुडन पॅनल्स सॉरी विंडो पॅनल्स अँड सेक्शन्स ऑफ द वुडन पोर्शन्स, इफ द विंडो पॅनल्स अँड sections of the wooden portions, if the window panels and sections of the wooden portions have not been fitted tightly,
have not been tightly fitted mana have not been tightly fitted the window panels and sections of the wooden portions have not been tightly fitted if screen is visible then I write it timing I will take the attendance and okay.